रोजी तुकाराम बीज निमित्ताने नेवासा येथील संत तुकाराम महाराज मंदिरामध्ये 4 मार्चपासून अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ झाला असून 11 मार्चपर्यंत रात्री 7 ते 9 या वेळेत संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराच्या प्रांगणात होणाऱ्या कीर्तन महोत्सवात भाविक भक्तांनी कीर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा असं आवाहन हरिभक्तपरायण उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांनी केले आहे. नेवासा येथील संत तुकाराम महाराज मंदिरामध्ये बुधवार दिनांक 4 मार्चपासून अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात प्रारंभ झाला. हा गाथा पारायण सोहळा बुधवार दिनांक 11 मार्चपर्यंत चालणार आहे. रात्री 7 ते 9 या वेळेत संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराच्या प्रांगणात होणाऱ्या कीर्तन महोत्सवात भाविकांनी कीर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन हभप उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांनी केले. बुधवार दिनांक 11 मार्च रोजी तुकाराम महाराज बीज निमित्ताने सोहळ्याचे संयोजक हभप उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या सकाळी 10 ते 12 या वेळेत होणाऱ्या काल्याच्या कीर्तनाने या सोहळ्याची सांगता होणार आहे. या सोहळ्यात भाविकांनी होणार कीर्तन महोत्सवामध्ये कीर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन हभप उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांनी केले. श्री क्षेत्र नेवासा या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज मंदिर ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ नेवासा यांच्या आयोजनातून जगद्गुरु तुकाराम महाराज बीज महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यानिमित्तानं 7 दिवस गाथापारायण सोहळा व कीर्तन महोत्सव संपन्न होणार आहे. दिनांक 4 मार्च 2020 रोजी या उत्सवाचा प्रारंभ झाला आहे आणि दिनांक 11 मार्च 2020 या रोजी या उत्सवाची सांगता होणार आहे. दररोज सकाळी 7 ते 11:30 या वेळेमध्ये गाथापारायण संपन्न केलं जातं आणि सायंकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये महाराष्ट्रातील नामवंत महाराज मंडळींची कीर्तनं आणि तदनंतर उपस्थित सर्व भाविकांना आमच्या नेवासा येथील ग्रामस्थ दानशूर भाविकांच्या वतीनं अन्नदान महाप्रसाद केला जातो. तेव्हा या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण सद्गुरू नारायणगिरी महाराज प्रबोधन प्रतिष्ठान पसायदान विद्या मंदिर या ठिकाणी शालेय शिक्षणाबरोबर आध्यात्मिक शिक्षण घेणारे आमचे 150 विद्यार्थी हे हरिपाठ करण्यासाठी उभे असतात. अतिशय चांगल्या पद्धतीनं सुंदर रीतीनं पावली खेळून हरिपाठ होतो आणि कीर्तनाला देखील सर्व 150 विद्यार्थी हे सातसंगत करतात. आपल्याला येणाऱ्या काळामध्ये वारकरी संप्रदाय हा जतन करायचा असेल तर प्रत्येक कुटुंबामध्ये आपल्याला एक तरी नव्या पिढीसाठी वारकरी घडवावा लागेल आणि त्याचं काम आम्ही पसायदान विद्या मंदिर नारायणगिरी महाराज प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू केलेलं आहे. तेव्हा या बीज उत्सवात त्या विद्यार्थ्यांचंही योगदान अतिशय मौलिक आहे. आपण सर्व भाविकांनी कीर्तन महाप्रसाद हरिपाठ आणि पारायण या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा. या कार्यक्रमामध्ये सर्व भावनेनं आपण सहभागी व्हावं अशी तुकाराम महाराज मंदिर ट्रस्टच्या वतीनं आणि नेवासा ग्रामस्थांच्या वतीनं सर्व भाविकांना विनंती. प्रतिनिधी कमलेश गायकवाड, न्यूज टुडे 24, नेवासा. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.